नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आंबेकर अमोल किसन, महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालय सिन्नर। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वीच्या नवीन अभ्यासक्रमाची माहिती माझ्या यूट्यूब चॅनलवर घेत आहोत। आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करायला विसरू नका, ही नम्र विनंती। मागील तासाला आपण अर्थशास्त्रातील प्रकरण क्रमांक 2 उपयोगिता विश्लेषण या प्रकरणाचा विचार करत होतो। या प्रकरणाचा विचार करत असताना आपण मागील तासाला उपयोगितेची व्याख्या तसेच उपयोगितेच्या विविध वैशिष्ट्यांचा विचार केलेला आहे। आत्ताच्या तासाला आपण उपयोगितेचे प्रकार समजावून घेणार आहोत। उपयोगिता या संकल्पनेचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे रूप उपयोगिता। रूप उपयोगितेची व्याख्या पुढील प्रमाणे सांगता येईल। जेव्हा अस्तित्वात असलेल्या वस्तूचे रूप किंवा आकारमान बदलून उपयोगिता निर्माण होते त्यास रूप उपयोगिता असे म्हणतात। व्याख्या पुनश्च एकदा। जेव्हा अस्तित्वात असलेल्या वस्तूचे रूप किंवा आकारमान बदलून उपयोगिता निर्माण केली जाते त्यास रूप उपयोगिता असे म्हणतात। उदाहरणार्थ, मातीपासून भांडी बनवणे, लाकडापासून फर्निचर बनवणे। थोडक्यात, यामध्ये अस्तित्वात असलेल्या वस्तूचं रूप बदललं जातं, त्यातून वस्तूमध्ये मानवाची गरज भागवण्याची क्षमता निर्माण होते, म्हणून यास रूप उपयोगिता असे म्हणतात। उपयोगितेचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्थळ उपयोगिता। जेव्हा वस्तूचे स्थळ किंवा ठिकाण बदलल्याने वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते त्यास स्थळ उपयोगिता म्हणतात। व्याख्या पुनश्च एकदा। जेव्हा वस्तूचे स्थळ किंवा ठिकाण बदलल्याने वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते त्यास स्थळ उपयोगिता म्हणतात। उदाहरणार्थ, वाळू नावाची वस्तू समुद्रकाठी असल्यास त्यामध्ये मानवाला उपयोगिता जाणवत नाही, परंतु तीच वाळू शहरात बांधकामासाठी आणल्यास त्यामध्ये उपयोगिता निर्माण होते। थोडक्यात, एखाद्या वस्तूचं स्थळ, जागा किंवा ठिकाण बदलल्यामुळे वस्तूमध्ये मानवाची गरज भागवण्याची क्षमता निर्माण होते, त्या उपयोगितेस स्थळ उपयोगिता असे म्हणतात। उपयोगितेचा तिसरा प्रकार आहे सेवा उपयोगिता। व्याख्या समाजातील विविध व्यक्तींकडून इतरांना व्यक्तिगत सेवा पुरवल्या जातात त्यास सेवा उपयोगिता असे म्हणतात। पुनश्च एकदा। समाजातील विविध व्यक्तींकडून इतरांना व्यक्तिगत सेवा पुरवल्या जातात त्यास सेवा उपयोगिता म्हणतात। उदाहरणार्थ, शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना ज्ञान देतो त्यातून सेवा उपयोगिता निर्माण होते। त्याचबरोबर डॉक्टर, वकील इत्यादींनी दिलेल्या सेवा सुद्धा सेवा उपयोगितेचे उदाहरण आहेत। उपयोगितेचा चौथा प्रकार आहे ज्ञान उपयोगिता। व्याख्या जेव्हा उपभोक्ता विशिष्ट वस्तूंबद्दल ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्यास ज्ञान उपयोगिता असे म्हणतात। व्याख्या पुनश्च एकदा। जेव्हा उपभोक्ता विशिष्ट वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्यास ज्ञान उपयोगिता असे म्हणतात। उदाहरणार्थ, संगणक नावाच्या वस्तूच्या वापराबद्दल आपल्याला ज्ञान नसेल तर संगणकात उपयोगिता जाणवत नाही, परंतु संगणक वापराबद्दलचे ज्ञान अवगत झाल्यास संगणकामध्ये मानवाची गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता निर्माण होते,
त्यास ज्ञान उपयोगिता असे म्हणतात। उपयोगितेचा पाचवा प्रकार आहे स्वामित्व उपयोगिता। व्याख्या, वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते तेव्हा स्वामित्व उपयोगिता निर्माण होते। व्याख्या पुनश्च एकदा, वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते तेव्हा त्यास स्वामित्व उपयोगिता असे म्हणतात। उदाहरणार्थ, गाडी जेव्हा शोरूममध्ये असते त्यावेळेला गाडी नावाच्या वस्तूमध्ये उपयोगिता नावाचा गुण नसतो, तीच गाडी आपण विकत घेतल्यास त्यामध्ये उपयोगिता निर्माण होते। शोरूममध्ये असताना गाडीची मालकी शोरूम मालकाची असते, आपण विकत घेतल्यास मालकी आपली प्रस्थापित होते। मालकी हक्क बदलल्यामुळे जेव्हा उपयोगिता निर्माण होते त्या उपयोगितेस स्वामित्व उपयोगिता असे म्हणतात। उपयोगितेचा सहावा प्रकार आहे काल उपयोगिता। व्याख्या, काळ बदलल्याने काळानुरूप वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते त्या उपयोगितेस काल उपयोगिता असे म्हणतात। व्याख्या पुन्हा एकदा, काळ बदलल्याने काळानुरूप वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते त्यास काळ उपयोगिता असे म्हणतात। उदाहरणार्थ, उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात छत्री नावाच्या वस्तूमध्ये उपयोगिता जास्त असते। थोडक्यात, काळ बदलला की काळानुरूप वस्तूमध्ये असणारी उपयोगितासुद्धा बदलते, या उपयोगितेला काल उपयोगिता असे म्हणतात। अशा प्रकारे उपयोगितेचे मुख्य सहा प्रकारांचा अभ्यास आपणास करता येतो।